विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण नकाशा वाचन या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याजवळ एक भारताचा नकाशा आहे आणि या भारताच्या नकाशामधील प्रमुख कोळसा आणि खनिज तेलाचं क्षेत्र या नकाशामध्ये दाखवलेलं आहे. कुठलाही नकाशा असो मित्रांनो, तो नकाशा वाचन करण्याची एक पद्धत असते आणि नकाशा जो आहे त्या नकाशाबद्दलचे काही वैशिष्ट्यपूर्ण दिशा आहेत त्या पण आपण सुरुवातीला समजून घेऊया. तर आपण भारताचा नकाशा अगोदर बघू आणि त्यात दिलेले जे महत्त्वाचे आहेत ते कोळशाचे आणि खनिज तेलाचे क्षेत्र कोठे आहेत त्याचाही विचार करणार आहोत. तर चला बघू आपण आपला भारताचा नकाशा. या ठिकाणी हा जो नकाशा आहे, कुठलाही असेल, जगाचा असेल, भारताचा असेल, राज्य असो, जिल्हा असो, तालुका असो, त्या नकाशाची वरची जी दिशा असते ती उत्तर असते आणि नकाशाची जी खालची दिशा असते तिला दक्षिण दिशा असं म्हणतात. त्याचबरोबर नकाशाची जी पश्चिम दिशा आहे ती ही असते आणि नकाशाची पूर्व दिशा जी आहे ती त्या बाजूला असते. तर या पद्धतीने नकाशाच्या दिशा ज्या आहेत त्या निश्चित ठरलेल्या असतात. त्यानंतर नकाशामध्ये महत्त्वपूर्ण बाबी ज्या असतात त्या म्हणजे सूची असते सर्वात महत्त्वाची, की त्या सूचीवरनं आपल्याला समजतं की आपला नकाशा कशाचा आहे आणि या नकाशामध्ये कोणत्या महत्त्वाच्या बाबी आपल्याला दाखवण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण हा जो नकाशा बघणार आहोत तो म्हणजे प्रमुख कोळसा व खनिज तेल क्षेत्र भारतामध्ये कोठे आहेत याबद्दलची माहिती या नकाशामध्ये आपल्याला मिळणार आहे. तर या सूचीमध्ये याची नोंद केली आहे. बघा, या काळ्या रंगाच्या ज्या ठिकाणी डॉट दिलेले आहेत, काळ्या रंगाचे जे ठिपके दिलेले आहेत ते म्हणजे आपले कोळसा क्षेत्र आहे. त्यानंतर त्या ठिकाणी रेषा आणि अशा लांब रेषा ज्या ओढलेल्या आहेत ते म्हणजे आपलं खनिज तेल क्षेत्र भारतामध्ये असणारं, त्याच्यासाठी त्याची त्या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी हिरव्या रंगाचा जो असा दाखवलेला जो आहे रंग देऊन त्याला घट्ट केलेला आहे या पद्धतीने बघा या ठिकाणी जे दिलेलं आहे, हा जो आहे तो गोदावरी नदीचं खोरं या ठिकाणी दाखवलेला आहे. तर या नकाशामध्ये दाखवलेल्या ज्या बाबी आहेत त्या या सूचीमध्ये दिलेल्या आहेत. सर्वात प्रथम आपण कोळशाचं क्षेत्र कुठे कुठे आहे ते बघूया. या ठिकाणी बघा, मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये म्हणजे या ठिकाणी पूर्व दिशा आहे, पूर्व मध्य प्रदेशचा भाग, त्यानंतर बिहारमध्ये बिहारचा जो आहे तो दक्षिण बिहारकडचा भाग जो आहे त्या ठिकाणी आपल्याला कोळशाच्या खाणी दिसत आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा, पश्चिम बंगालच्या काही भागामध्ये आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी ओडिसाचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी कोळशाच्या खाणी ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात. मध्य प्रदेशमध्ये आहे मोठ्या प्रमाणावर, त्याचबरोबर बिहारमध्ये आहेत. तर ह्या ज्या कोळशाचे क्षेत्र आहे त्या ठिकाणून आपल्याला हे जे पदार्थ आहेत म्हणजे हे जे मिळतात ते या ठिकाणून आपल्याला ऊर्जा साधनांसाठी महत्त्वाचे ठरत असतात. त्यानंतर जे खनिज तेलाचं क्षेत्र आहे ते बघा या ठिकाणी या रेषांनी दाखवलेलं आहे. यांचे कुठे आहे बघा, या ठिकाणी आपल्या भारताच्या पश्चिमेला जो समुद्र आहे म्हणजे त्याला आपण अरबी समुद्र म्हणतो, त्या अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी आपल्याला या तेलाचे साठे सापडतात. ते आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या चिन्हांनी या ठिकाणी दाखवलेले आहेत. बघा, या रेषा दाखवलेल्या आहेत आणि ते त्या ठिकाणी आहे. तर ते कुठे आहेत बघा, मुंबई हाय या ठिकाणी तेल क्षेत्राचा साठा आहे. साठा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अंकलेश्वरला या ठिकाणी तेल साठा आपल्याला दिसून येतो म्हणजे तेलाचं क्षेत्र आहे, भूगर्भामध्ये ते तेल आहे. त्यानंतर गुजरातमधील कलित नावाचं त्या ठिकाणी एक ठिकाण आहे, त्याही ठिकाणी या ठिकाणी ते साठे आपल्याला दिसून येतात खनिज तेलाचे. तर अशा पद्धतीने हे जे आहे आपल्या भारतामध्ये हे संपत्ती जी आहे ती भारतामध्ये कुठे आहे त्या संबंधीची माहिती या नकाशामधून आपल्याला दिसून येते. ती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही जी आहे ते गोदावरीचं खोरं या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण या ठिकाणी नकाशामधून आपल्या देशामध्ये असणारा प्रमुख कोळसा आणि खनिज तेल क्षेत्र कुठे आहे त्याची माहिती घेतली आहे.